मित्रांनो, फास हा मराठी चित्रपट सुद्धा 4 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज करण्यात आलेला आहे आणि 4 फेब्रुवारीला तब्बल 4 मराठी चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज झालेले आहेत आणि त्यामधील फास हा एक चित्रपट आहे. मित्रांनो, फास या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला कमलेश सावंत, सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये सारखे कलाकार बघायला मिळतात आणि हा चित्रपट शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे आणि डायरेक्टर अविनाश कोलते यांनी या चित्रपटाद्वारे आपल्याला शेतकऱ्यांची वास्तविकता दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्या असतात, शेतकरी लोक आत्महत्या का करतात, त्यांच्या आत्महत्या करण्यामागचं कारण काय असतं आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतरसुद्धा आपण लोक त्यांना कसे दुर्लक्ष करतो, हे सर्व या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये ते यशस्वीसुद्धा झालेले आहे. कारण की जेव्हा आपण हा चित्रपट बघतो तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव होते. म्हणजे शेतकरी लोक किती दुःख सहन करत असतात, किती त्यांना समस्या येत असतात आणि नेमकं ते आत्महत्या का करतात हे सर्व आपल्याला हा चित्रपट बघून कळतं. हा चित्रपट 1.5 तासाचा आहे आणि 1.5 तासामध्ये शेतकऱ्यांबद्दल जेवढं काही दाखवता येईल तेवढं सर्व दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केला गेलेला आहे आणि या चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी खूप चांगला अभिनय केलेला आहे आणि त्यासोबतच हा चित्रपट वास्तविकतेवर आधारित असल्यामुळे या चित्रपटामध्ये जास्त मसाला वगैरे ॲड करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही आहे. त्यामुळे ज्या लोकांना फक्त ॲक्शन मसालावाले चित्रपट आवडतात त्यांना हा चित्रपट बहुतेक आवडू शकत नाही. पण मी म्हणेल की तुम्ही सर्वांनी हा चित्रपट एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावा. कारण की हा चित्रपट बघितल्यानंतर शेतकऱ्यांबद्दल तुमच्या मनात एक आदराची भावना निर्माण होते. म्हणजे तुम्हाला माहिती पडतं की शेतकरी लोक किती कष्ट करतात. फक्त शेतकरी लोकच नाही तर शेतकऱ्याच्या परिवारामधील प्रत्येक सदस्य किती कष्ट करतो शेती करण्यासाठी आणि शेती करत असताना त्याला किती अडचणींना सामोरे जावं लागतं तरी तो सुद्धा तो शेती करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला आज खायला अन्न मिळतं. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आदर मिळायला हवा आणि प्रत्येक शेतकरी जगायला हवा हेच हा चित्रपट आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या परिवारासोबत आणि त्या शेतकऱ्यासोबत काय होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही फास हा चित्रपट एकदा नक्की बघा. आणि जर तुम्ही फास हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.